नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर दररोज दररोज पोहे शिरा उपमा खाऊन कंटाळला असाल तर ह्या रेसिपी तुमच्यासाठीच आहेत तर रव्यापासून मी नाश्त्यासाठी वेगवेगळ्या चार प्रकारच्या रेसिपी बनवलेल्या आहेत एकदम वेगळे आहेत चव वेगळी आहे खायला इतक्या छान लागतात खूप छान सकाळच्या घाईमध्ये झटपट अशा तयार होतात चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मी एक वाटी इथे रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी दही टाकलेला आहे दही टाकून आपल्याला हलवून घ्यायचं त्याच्यानंतर पाणी टाकून आपल्याला हे अशा प्रकारचं बॅटर करून घ्यायचं आहे साथ दे 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 तर मी अशा प्रकारचं छानसं बॅटर करून घेतलेलं आहे ह्या बॅटरला आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे रवा छान फुलेल तिकडे बॅटर छान फुलतो आहे तोपर्यंत इथे आपण मसाला तयार करून घेऊयात तर इथे मी कढई ठेवली आहे त्याच्या कढईमध्ये तेल घातलेलं आहे त्याच्यानंतर मोहरी घालायची मोहरीला छान तडतडू द्यायचे त्याच्यानंतर जिरे घालायचे जिऱ्याला पण छान फुलू द्यायचे त्याच्यानंतर मी अशा प्रकारे कांद मिरची चिरून घेतली मिरची घालायची त्याच्यानंतर मी अशा प्रकारे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तो कांदा घालायचा आहे आपल्याला सगळ्याला आपल्याला मिरचीला आणि कांद्याला छान असं परतून घ्यायचं आहे एल... कलर चेंज होईपर्यंत त्याच्यानंतर मी मटार घालते अर्धी वाटी मटार आहे तर मटार पण छान आपल्याला परतून घ्यायचं तर मटार उडेल म्हणून थोडा वेळ झाकून पण ठेवू शकता अशा प्रकारे मटार पण छान आता आपलं कडल्या गेलेलं आहे आता आपण मसाले घालून घेऊयात जे आपल्याकडे घरगुती मसाले अवेलेबल आहेत ते तुम्ही घालू शकता दरा पावडर गरम मसाला हळद पावडर लाल तिखट वगैरे असे मसाले तर आपण मिरची टाकली म्हणून लाल तिखट थोडंसं कमीच आहे आपल्याला आता मसाले पण छान असं परतून घ्यायचे तेलामध्ये आणि सगळ्या वटाणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे आलू उकडून घेतलेत मी दोन ते तीन आलू आहेत तर प्रकारे बारीक करून मी लवकर उकडतेत म्हणून मी अशा छान असं उकडून घेतलेलं आहे आता मसाल्यामध्ये आलूला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आलूचं आलूला छान मसाल्याचं कोटिंग आलं पाहिजे तर प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर वाटाण्यामध्ये आलू असं मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे थोडं मीठ टाकून घेऊयात आता मीठ पण टाकलेलं आहे मी आता आपल्याला आलूला आणि वाटाण्याला क्रश करून घ्यायचं आहे तर इथे पावभाजीचं मॅशर आहे तर मॅशरने मी अशा प्रकारे मॅश करून घेऊन सगळं क्रश करून घेते तर अशा प्रकारे छान असं क्रश करून घेतलेलं आहे आपलं सारण रेडी आहे आता मस्त अशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचे आपल्याला कोथिंबीर छान अशी मिक्स झाली पाहिजे एकदम छान असं आपलं मतलब बॅटर रेडी झालेलं आहे खूप छान दिसते दिसायला वटाणे वगैरे टाकल्याने टेमटिंग असं झालेलं आहे जर वटाणे असतील तर टाकू शकता वटाणे बाजारात खूप आलेत म्हणून मी घातलेले आहेत आता आपल्याला काय करायचं इथे मी दहा ते पंधरा मिनटं आपण भिजत खालायला रवा ठेवला होता त्याचं झाकण काढून घ्यायचं आता मस्त रवा फुललेला आहे आपलं पाहू शकता एकदम छान असा फुलला आहे त्याला आता मिक्स करून घेऊयात आपण तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं घट्ट वाटते म्हणून अजून मी पाणी टाकून घेते आणि आपल्याला अजून हे छान मिक्स करून घ्यायचे पाणी याच्यामध्ये तर अशा प्रकारे छान असं मी मिक्स केलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून पण आपल्याला मीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर प्रकारे छान असं मी मिक्स केलेलं के मी आहे मीठ आता इथे मी तडका काढून घेतलेला आहे तेल तडका पॅनमध्ये तेल मोहरी जिरे टाकलेले आहेत आणि आपल्याला हे तडका छान असं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता तडका पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर तडका पण आपला छान असा मिक्स झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला इनो टाकायचं आहे छान फर्मंट होण्यासाठी आणि आपलं इनो टाकल्याने काय होतं छान मस्त फ्लफी फ्लफी आपले जे बनवतो आहे ते छान असं होतं तर मग एक पुढे तुम्ही इनो टाकून घेऊ शकता तर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तर अर्धीच्या वरी मी इनो टाकून घेतलेला आहे त्या इनोवर पाणी घालायचं आणि अशा प्रकारे छान असं बबल्स हे ला, लागले याचं अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं तर छान असं मिक्स झालेलं आहे आपलं बॅटर एकदम रेडी आहे हे पहा आता बॅटरही रेडी आहे आणि मधलं सारणही रेडी आहे तर ते ताट घेतलेलं आहे ताटामध्ये ता अशा प्रकारे मी वाट्याला तेल लावून घेतलेलं ला आहे तर वाट्यामध्ये आपल्याला हे रव्याचं सारण आपल्याला टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे बेसला आपल्याला तिन्ही वाट्यांना टाकून घ्यायचं तुम आहे तुमच्या जर मोठी दाटत किंवा मोठी कडे असेल तुम्ही जास्त वाट्या एकाच वेळेस अशा प्रकारे करून घेऊ शकता तर अशा प्रकारे बेसला मी छान असं टाकून घेतलेलं आहे तर लास्टपर्यंत गेलं पाहिजे आणि छान असं झालेलं पाहिजे म्हणून थोडंसं हलवून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये आपण जे आलू आणि मटारचं जे करून ठेवलं आहे सारण त्याचे आपल्याला वडे बनवल्यासारखं हातावर थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे गोळा करून अशा प्रकारे थापून घेऊन प्रत्येक वाटीमध्ये आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे तर अशा प्रकारे तिन्ही वाटीमध्ये आपल्याला असंच थोडं थोडंसं थापून हातावर गोळा करून अशा प्रकारे ठेवून द्यायचं आहे आता दोन वाट्यांमध्ये मी ठेवलेलं आहे आता तिसऱ्या वाटीमध्ये पण आपल्याला हे असंच ठेवून घ्यायचं आहे तर हातावर अशा प्रकारे गोल करून घ्यायचं अगोदर नंतर असं चापट करून आपल्याला असं ठेवून द्यायचं आहे आता वरून पण आपल्याला तिन्ही वाट्याला आपण टाकून घेतलेलं आहे आता या वाट्यांमध्ये आपल्याला जे रव्याचं आपलं सारण आपण करून ठेवलं होतं साईडला तेच आपल्याला वरून पण टाकून घ्यायचं आहे खालून वरून दोन्ही साईडने आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे आणि मधोमध आपण आलूचं सारण जे टाकलेलं आहे आता तिन्ही वाट्यामध्ये छान असं मी रव्याचं सारण टाकून घेतलेलं आहे आपल्या आता रेडी आहेत वाट्या ह्या हे पहा इतक्या वाट्या भरलेल्या आहेत फुगून जास्त होतं म्हणून जास्त वाटी भरायची नाही तर थोडंसं खालीच असं अर्धी वाटीच्या वरी आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे इथे कढईत पाणी ठेवलेलं आहे पाण्यावर स्टँड ठेवलेलं आहे आणि आपल्याला हे ताट याच्यावर स्टँडवर ठेवून द्यायचं आहे आणि कढईला वरून आपल्याला झाकून द्यायचं आहे तर काहीच वेळ लागत नाही याला उकडायला आपण इडली कसंच उकडून खातो तशाच प्रकारे हे आहे तर एकदम पाच ते चार ते पाच मिनटामध्ये आपल्याला हे छान आपलं रेडी होऊन जाईल चार ते पाच मिनटं झालेले आहेत बघूयात पहा कसं फुगले गेलेले आहेत तर खूप छान झालेले आहेत थोडंसं मी चाकू घालून पाहिला तर चाकू एकदम कोरडा आलेला आहे आता आपले झालेले आहेत याला साईडला काढून घेऊयात आपण अशा प्रकारे मी छान साईडला काढून घेतले ताटामध्ये पाणी आहे ह्या म्हणून आपण दुसऱ्या ताटामध्ये या वाट्यांना काढून घेऊयात अशा प्रकारे काढून घेतलेले आहेत थोडं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला ह्या वाट्यांना त्याच्यानंतर आपल्याला चाकूच्या साहित्याने त्याच्या कडा सुट्या करून घ्यायच्या त्याच्यानंतर आपल्याला हे अशा प्रकारे उघडं करून काढून घ्यायचं आहे तर मस्त अशा तिन्ही आपले बर्गर रेडी आहेत होममेड रवा बर्गर तर इतके छान झालेत आतून बघा किती सॉफ्ट झालेले आहेत आणि खायला इतके टेस्टी लागतात ना खूप टेस्टी लागते जर तुम्हाला माहिती नसेल तर प्रकारे नक्की करून बघा आपण पोहे शिरा तर दररोज खातो पण अशा प्रकारे न, कधीतरी नवीन असं ट्राय करा तर मुलांनाही खूप आवडेल मुलांना बाहेर खायचं बर्गर वगैरे असं मुलाला क्युरियसिटी असते काही नवीन खायचं तर अशा प्रकारे त्यांना बर्गर आहे म्हणून त्या ते नक्की आवडीने खातील तर नक्की बनवा अशा प्रकारे खूप छान दिसायलाही होतं आणि खा मुलं आवडीनेसुद्धा खातील तर आपली ही रव्याचा पहिला नाश्ता रेडी आहे आता पाहूयात आपण रव्यापासून दुसरा नाश्ता तर इथे मी कढई घेतली आहे कढई मी तेल घातलेलं आहे त्या तेलामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायचे मोहरीला छान तडतडू द्यायचे आहे त्याच्यानंतर जिरे घालायचे त्याच्यानंतर मी चिली फ्लेक्स घातलेला आहे आणि आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे आता आपल्याला ह्या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तरी त्याचवीप्रमाणे मी मीठ टाकत आहे आता पाण्यालाही थोडे थोडेसे येत बुड़ आहेत पहा उकळी येतच आहे आता थोडंच हलवूयात आपण आणि कच्चा रवा मी एक वाटी घेतलेला आहे बिलकुल भाजलेला वगैरे घ्यायचा नाही आपल्याला कच्चा रवा घ्यायचा आहे आणि कच्चा रव्याला आपल्याला अशा प्रकारे हटवून घ्यायचं आहे जसं आपण उबम्याला किंवा शिऱ्याला हटवून घेत होत ना त्याचप्रकारे अशा आपल्याला हटवून घ्यायचं आहे एकदम गाठी तयार होऊ नये म्हणून आपल्याला सतत हलवत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं आपल्याला रवा टाकायचा आहे एकदा जास्त रवा टाकायचा नाही थोडा थोडा रवा टाकून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर जास्त हे घट्ट करून घ्यायचं नाही थोडंसं असं पातळ असेल पण असं मी केले भा अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे जास्तही घट्ट नको किंवा जास्तही पातळ नको मध्यम आकाराचं आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण जसं पीठ मळतो पोळ्यांचं त्याच आपल्याला तितकं असं मळून घ्यायचं करून घ्यायचं आहे तर आता हे पीठ आपलं छान असं झालेलं आहे तर गॅस बंद करायचा आपल्याला आणि थोडंसं थंड होईपर्यंत जास्तही थंड नाही थोडं आपल्या हाताला आपण हात लावू इतपत थंड होईपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे ते थंड होतं आहे तिकडे आपण इकडे मसाला तयार करून घेऊयात इथे कढई ठेवली आहे कढईत तेल घातलेलं आहे मोहरी चिरे घालायचे आहेत आपल्याला त्याच्यानंतर इथे मी लसूण अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे लसूण पण छान आपल्याला कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे लसणाला कलर आलेला आहे ता तर कांदा टाकून घेते तर इथे मी अर्धा कांदा वापरलेला आहे तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायचं त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही जास्त जास्त भाज्या वापरू शकतात तर कांदा पण छान परतून झाल्यानंतर इथे गाजर घेतलेला आहे गाजरचा छोटासा तुकडा आणि त्याच्यानंतर शिमला मिरची टाकून घ्यायची आहे आता आपल्याला हे सगळं साहित्य मिक्स करून भाज्यांचा कलर चेंज होईपर्यंत ह्याच्यावर छान डाग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता कलर चेंज झालेला आहे पाहू शकता तुम्ही भाज्या पूर्ण अशा हे झालेल्या आहेत आता ह्याच्यात मसाले टाकून घेऊयात एकदम बेसिक मसाले आहेत धना पावडर जिरा पावडर किंवा गरम मसाला हळद पावडर आणि लाल तिखट वगैरे हे आपले बेसिक मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला जर दुसरे कोणते मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता आता मसाले पण छान असं मिक्स करून घेऊयात आपण याच्यामध्ये तर मसाले छान मिक्स झाले तर इथे मी दोन आलू उकडून घेतले होते ते टाकून घ्यायचे आहेत आपल्याला तर अशा प्रकारे फोडी करून उकडून घेतलेत मी फोडी केल्याने काय होतं आलू लवकर उकडला जातो आपला गॅसही वाचतो आणि टाईमही वाचतो प्रकारे छान असं मी उकडून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्याच्या मसाल्यांमध्ये आलूला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान कोटिंग करून घ्यायचं आहे मसाल्यांचं आता आपल्याला मिक्स केल्यानंतर याला क्रश करून घ्यायचं तुम्ही पळीच्या साहित्याने पण क्रश करून छान बारीक करून घेऊ शकता पण इथे मी जास्त आपल्याला मेहनत क मेहनतीची गरजच नाही म्हणून मग मी ते पावभाजीच्या मॅशरने छान असं मिक्स करून घेते याच्याने काय होतं पटकन असं होतं जास्त मेहनत करायची गरज नाही किंवा जास्त हलवायची सुद्धा गरज नाही एकदम झटपट असं हे बारीक होऊन जातं तरी ते बारीक करून घेतलेलं आहे आता चवीप्रमाणे आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ पण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये खूप छान असं कलर आलेला आहे टेमटिंग वाटतं एकदम आता आपण हे मिक्स करून घेऊयात आता हे छान मिक्स झालेलं आहे आता याला साईडला आपण ठेवून देऊयात आता इथे आपला रवा जे थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवला होता तो ताटामध्ये काढून घेतलेला आहे जास्त थंड होऊ द्यायचा नाही आपल्या हाताला आपण ज हात लावू इतपत आपल्याला तो गरम राहू द्यायचा आहे आणि त्याच्यावर मी तेल घातलेला आहे तेल घालून आपल्याला अशा प्रकारे मळून घ्यायचा आहे आपण चपात्यांच्या पिठाचा गोळा कसा मळून घेतो त्याचप्रकारे आपल्याला याचा असा गोळा मळून घ्यायचा आहे तर प्रकारे एक ते दोन मिनटं आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे छान असं मळून घेतलेलं आहे छान असा गोळा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला त्यातला छोटासा गोळा असा बॉलसारखं घेतलेला आहे हातावर असं कोल आकार दिलेला आहे आणि आपण मोदकाचं सारण भरण्यासाठी किंवा चपात्यांचं पोळ्या करण्यासाठी जे आपण असं प्रकारे टोपी करून घेतो त्याच आकाराची आपल्याला टोपी करून घ्यायची आहे आणि जे आपण आलूचं सारण बनवून ठेवले ते सारण थोडंसं घेऊन याच्यामध्ये भरून आपल्याला अशा प्रकारे मिटवून घ्यायचे त्याच्याकडं अशा प्रकारे छान असं मिटवून घ्यायचं आहे तर छान असं मिटवून घेतलेलं आहे तसं गोल आकार दिलेला आहे मी आता सगळे रेडी झालेले आहेत आणि इथे तेल पण तापायला ठेवलं होतं तेल छान असं गरम झालेलं आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे टाकून द्यायचे आहेत तर दोन बॅचमध्ये हे तळून घेणार आहे तर पहिल्या बॅचमध्ये पाच टाकलेले आहेत मी तर आपल्याला थोड्या थोड्या वेळाने छान असं खालून वरून ह्याला हलवत दोन्ही तीन सगळ्या साईडने आपल्याला खरपूस असं कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे कलर मस्त चेंज झालेला आहे कलर एकदम छान आलेला आहे तर झालेलं आहे त्यालाच आपण साईडला काढून घेऊयात तर अशा प्रकारे मी साईडला काढून घेते एकदम तेलकट नाही होते एकदम खुसखुशीत असे कडक होतात खायला एकदम कुरकुरीत लागतात तर ते काढून घेतलेत मी साईडला आता दुसरे पण मी टाकून घेते आता दुसरे पण आपले रेडी आहेत पाहू शकता मी काढून घेतलेत सगळेच खूप छान झाले आहेत एकदम गोल गोल आकार आलेला आहे आणि एकदम क्रंची आणि खुसखुशीत झालेत बाहेरून कलर पण खूप छान आलेला आहे पाहू शकता तुम्ही किती छान असं आतून सॉफ्ट आणि बाहेरून असं क्रंच इतकं छान झालेलं आहे तुमच्या मुलांना असं काहीतरी नवीन ट्राय करून द्या मुलं नक्की आवडीने खातील जर मुलं खात नाहीत असं तुम्हाला जर वाटत असेल तर अशा प्रकारे नवीन नवीन रेसिपी ट्राय करा मुलं नक्की खातील आपला दुसराही रव्यापासून नाश्त्याचा प्रकार रेडी आहे तर आपण आता इथे पाहणार आहोत तिसरा प्रकार तर इथे मी एक बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आता आपल्याला याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी पाणी टाकून घेत आहे पाणी टाकत टाकत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पाणी एकदाच घालायचं नाही नाहीतर मग पात्र होऊन जातं अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये गाठी राहू नये आपल्याला सतत हलवत असंच प्रकारे छान असं एकसर आणि दाटसर आपल्याला असं प्रकारे पीठ छान असं हलवून करून घ्यायचं आहे तर पीठ आपलं रेडी आहे अशा इतकं इतपत पात्र पाहिजे आपल्याला हे पीठ जास्तही पातळ नको तर इथे मी दीड वाटी पाणी लागले पीठ भिजवायला जेवढं आपण रवा आणि बेसन घेतलं होतं तितकंच आपल्याला पाणी लागलेलं ला आहे आता मसाले घालूयात एकदम बेसिक मसाले गरम मसाला धना पावडर आणि हळद टाकायची आपल्याला आणि लाल तिखट टाकलेलं ला। आहे एकदम चिमुडबड टाकलेलं आहे मुलं खाणारे असतील तर तुम्ही कमीही करू शकता आणि ते चिली फ्लेक्स टाकलेला आहे त्याच्यानंतर इथे भाज्या काही चिरून घेतलेल्या आहेत एक टोमॅटो आहे कांदा आहे शिमला मिरची आहे ते आपल्याला सगळ्या भाज्याच्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे तर मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे सगळं साहित्य आता मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साहित्य आपल्याला मिक्स झालं पाहिजे तर छान असं मिक्स झालेलं आहे आणि इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे ते त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे एक चमचा तेल आपलं छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची मोहरीला छान आपल्याला तडतडू द्यायचं आहे आपल्या अगोदर जर मोहरी कच्ची राहिली ना, दाता खाली ना प्लेला प्लेला तोड़ तोड़ तो ते दाताखाली येते आणि कडवटपणा लागतो तेवढं छान असं होत नाही तर मोहरीला आपल्याला छान तडतडू द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आहेत जिऱ्याला पण छान असं फुलवून घ्यायचं आहे जिरे पण छान आता फुलले गेलेत त्याच्यामध्ये आपण आता लसूण घा घालूयात ते लसूण मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या तुम्हाला कापून घ्यायचं असेल किंवा लसणाची पेस्ट असेल तेही घालू शकता तुम्ही तर लसणाचा पण कलर छान चेंज झालेला आहे आता इथे मी एक आलू अशा प्रकारे खिसून घेतला होता कच्चा आलू आहे हो ते कच्चा आलूच मी अशा प्रकारे खिसून घेतलेला आहे तो आलू याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आलू पण छान असं परत लागलेलं ला आहे तर खाली चिकटतो आहे थोडा थोडा म्हणून काय करायचं आपल्याला ते बॅटर आपण करून ठेवले ते बॅटर आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर प्रकारे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून देऊन मिक्स करून घ्यायचं आहे हा जोपर्यंत घट्ट होत नाही पिठे तोपर्यंत आपल्याला हलवत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर सतत हलव्याला आपल्याला हलवं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर आपण हलवलं नाही तर खाली चिटकून बसता आणि करपून करपण्याची शक्यता असते म्हणून काय करायचं आपल्याला सतत हलवत जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हलवं त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेतलं तुम्ही पाहू शकता सतत हलवत बिलकुल करपलं वगैरे नाही आता आपलं पीठ रेडी आहे आता इथे मी अगोदरच एका ताटाला तेल लावून ठेवलं होतं त्या ताटामध्ये आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे तर प्रकारे सगळं मी काढून घेतलेलं आहे आतलं कडईतलं पीठ त्याच्यानंतर थोडं थोडं पोळत पोळ हाताला आहे म्हणून पीठ पोळत आहे म्हणून काय करायचं हाताला थोडं थोडं पाणी लावायचं आहे आपल्याला आणि पीठ अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे जर तुम्हाला हाताला था जास्तच पोळत असेल तर तुम्ही वाटीच्या वाटीच्या बुडाला थोडं तेल था था। था था। तेल लावायचं आणि ते ला वाटीच्या साहित्यानं तुम्ही अशा प्रकारे थापून घेऊ शकता पण तितकंही पोळत नाही आहे मला म्हणून मी काय करते हाताला थोडं थोडं पाणी लावून अशा प्रकारे थापून घेते तर आपल्याला कडा दाबत दाबत कुठेही चिर न पडता अशा प्रकारे छान असं थापून घ्यायचं आहे तर इथे मी थापून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान असं थापून घेतलेलं आहे आता याला आपण छान असं कापून घेऊयात याच्या वड्या पाडूयात तर अशा प्रकारे तुम्हाला कोणत्या आकाराच्या वड्या पाडायच्या त्या तुम्ही पाडू शकता तर मी इथे चौकोनी आकाराच्या वड्या पाडणार आहे तर मी मोठ्या मोठ्या वड्या पाडते छोट्या छोट्या वड्या नाही पाडत तर अशा प्रकारे छान अशा मी मोठ्या मोठ्या वड्या पाडते तर अशा प्रकारे छान अशा मी वड्या पाडलेल्या आहेत एकदम चौकोनी आकाराच्या आणि खूप छान दिसत आहेत इथे मी डोसा पॅन ठेवलेला आहे त्याच्यावरती तेल घातलेलं आहे जास्त तेल वापरायचं नाही आपल्याला थोड्या तेलामध्ये छान असं तेलामध्ये भाजून घ्यायच्यात आपल्याला ह्या वड्या तर थोडंसं तेल घातलेलं आहे आणि सगळीकडे पॅननं तेल पसरवलेलं आहे त्याच्यानंतर आपण जे कापून ठेवल्या होत्या वड्या त्या आपल्यालाच घालून घ्यायच्या आहे त्याच्यामध्ये तर एक एक करून आपल्याला सगळ्या वड्या असं छान असं पसरून ठेवायच्या आहे त्या पॅनवर तर अशा प्रकारे छान असं मी वड्या ठेवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला खालून छान असं भाजून घेतल्यानंतर असं परतून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला खरपूस असं कलर चेंज होईपर्यंत बाहेरून असा छान कलर येईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे अलटून पलटून आपल्याला एक किंवा दोन वेळेस आपण हलवू शकतो जास्त वेळेस आपल्याला हलवायचं नाही आहे खालीवरी करायचं नाही एक वेळेस किंवा दोन वेळेस करू शकता आपण अशा प्रकारे छान असं मी झालेले आहेत ओढ्या साईडला काढून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये तर खूप छान झालेले आहेत कलर खूप छान आलेला आहे एकदम युनिक रेसिपी आहे तुमच्या मुलांना खूप किंवा घरी नाश्त्याला तुम्ही झटपट बनवू शकता सकाळच्या गाईत तर शिरा उपमा किंवा पोहे कोण खंटाळला असाल तर अशा प्रकारे नक्की करून बघा आता पाहूयात लास्टची रेसिपी म्हणजेच चौथी रेसिपी तर इथे मी एक वाटी एका बाउलमध्ये रवा घेतलेला आहे हा पण कच्चा रवा आहे आपण प्रत्येक रेसिपीमध्ये कच्चा रवा वापरलेला आहे भाजलेला र अजिबात वापरलेला नाही तर इथे रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी मोठे दोन चमचे दही टाकत आहे तर दही टाकल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्ये छान असा रवा मिक्स झाला पाहिजे तर प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता आपल्याला पाणी टाकून ह्याचं जा छान बॅटर बनवून घ्यायचं आहे तर अर्धी वाटी पाणी घेतले पाहूयात किती वाटी पाणी लागते ते तर अर्धी वाटी पाणी घेऊन आपल्याला थोडं थोडं हे पाणी टाकून घेते अगोदर जास्त आपल्याला पातळ बनवायचं नाही थोडंसं घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं बनवून घ्यायचं आहे तर अजून थोडंसं पाणी लागेल तर थोडंसं अजून वापरलेलं आहे एक ते दोन चमचे मी नंतर टाकलेले आहेत ते पाणी टाकून पण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला बॅटर पाहिजे हे छान असं बॅटर रेडी आहे आता याला आपण पाच ते दहा मिनटासाठी साईडला ठेवूयात म्हणजे काय होईल रवा छान असं फुलून वर येईल तर पाच ते दहा मिनटानंतर आपण पाहूयात आपला रवा तर इथे मी रवा रेडी आहे त्याच्यानंतर इथे मी तडका प्यामध्ये मोहरी आणि जिरेचा तडका टाकून घेतलेला आहे तो तडका आपल्याला रव्यामध्येच टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये छान असं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे इनो घेतलेला आहे इनो पण आपल्याला टाकून घ्यायचा आहे तुम्ही किती क्वांटिटीमध्ये बनवायला आहे त्याच्यानुसार तुम्ही इनो टाकू शकता तर इथे मी थोडंच बनवते एक वाटीचं बनवते म्हणून मग मी अर्धी इनोची पुडी वापरलेली आहे त्याच्यावर आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि बबल्स आल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सारण याच्यामध्ये सगळीकडे बबल्स बबल्स झालेले आहेत छान असं पीठ आपलं फर्मंट झालेलं आहे आता चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेऊयात मीठ टाकून पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी बटर पेपर ठेवलेला आहे हे कुकरच्या डब्यामध्ये तर तेल लावून घेतलेलं ला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे सारण टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे छान टाकून मी थोडंसं हलवून घेतलेलं आहे म्हणजे काय होईल सगळीकडे बसेल त्याच्यानंतर इथे मी लाल तिखट टाकून घेते अशा प्रकारे दिसायला खूप टेम्पटिंग दिसेल तर वरून आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जितकं आवडेल तिखट त्याच्यानुसार तुम्ही घालू शकता जर तिखट आवडत नसेल तर पर लाल कलर पाहिजे असेल तर तुम्ही रेड चिली शिमला मिर्च टाकू शकता जी तिखट नसते ती त्याच्यानंतर इथे कढईत पाणी ठेवलेलं आहे गॅसवर त्याच्यामध्ये मी अशा प्रकारेचा स्टँड ठेवलेला आहे स्टँडवर आपल्याला ठेवून द्यायचं आहे हे डब्बा आणि वरून झाकण झापून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटामध्ये आपला हा ढोकळा छान असा रेडी झालेला आहे मी काढून घेतलेला आहे एकदम सरळ असा निघालेला आहे एकदम छान झालेला आहे आता याला आपल्याला जो कोणत्या सा आकारात पाहिजे त्या आकारात आपण कट करून घेऊ शकता तर इथे मी त्रिकोणी आकारामध्ये छान असं कट करून घेते म्हणजे काय होईल खायला पण सोपं जाईल आणि मुलांना पिझ्झा सुद्धा आनंद येईल अशा प्रकारे छान असं मी कट करून घेते तर इतका फ्लफी झालेला आहे खूप छान झालेला आहे थोडंच पीठ होतं म्हणून आपल्याला जास्त असं हे झालेलं नाही पण फ्लफी झालेलं आहे मऊ झालेलं आहे एकदम खूप छान झालेलं आहे जर कोणाला रवा ढोकळा हो आवडत असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवा आणि नाश्त्याला तुम्ही बनवू शकता किंवा सक चारच्या सायंकाळच्या भूक थोडशा भूकेला तुम्ही बनवू शकता की मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता एकदम झटपट असा होतो आणि खायला अप्रतिम लागतो नक्की एकदा ट्राय करा आणि कोणती रेसिपी आपली कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा